महेश लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून तसेच शहर युवक काँग्रेस सरचिटणीस महेश पैलवान लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी आपले विचार व्यक्त करताना काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, महेश लोंढे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून आज इथे हे उभ्या वाटप सॅक वाटप कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आता मागचे हेच की प्रत्येक गरीब विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचतो, गरीब विद्यार्थ्यांना मदत करतो असंच त्याची भावना आहे. त्यांनी गेल्या 7-8 वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो. आज ह्या शाळेत किंवा दुसऱ्या शाळेत वस्तीवर प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येकाला मदत करण्याचं करतो. आज इथं परिणिती शिंदे ते येणार होते, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. म्हणून आम्ही त्यांचे सगळे टीम आपल्या इथं आलेलं आहोत. त्या शाळेचे किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण आता गोडके सरांनी सांगितलं की मोहिते सरांनी गेल्या 50 वर्षापासून इथे गरीब वर्ग इथे निराधवासी रोमा मास्तर चाळ आणि इथं राहणारे सर्व गरीब वस्तूवरच्या मुलींना एक चांगलं शिक्षण मिळावं या उद्देशाने या शाळेचं निर्माण केलेलं आहे. तसेच या कार्यक्रमाचं आयोजन ML युवक प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं होतं. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवहन समितीचे सदस्य तिरुपती परके पंडला, योगेश मरगाम, मनोज लोंढे, शिवा सलगर, शरद गुमटे, मल्लू सलगरे, सचिन हेडगे, निखिल पवार, प्रसाद पवार, दीपक जाधव, शंभू शिंदे यांनी प्रयत्न केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तिरुपती परके पंडला यांनी तर आभार निखिल पवार यांनी मानलं.